नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। शेतकरी मित्रांनो, पुन्हा जोरदार पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना हवामान विभागाने दिला महत्त्वाचा सल्ला। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात यंदा चांगला पाऊस झाला आहे, तर राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे आणि त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती। राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे। राज्यात 12 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने दिला महत्त्वाचा सल्ला। महाराष्ट्रात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे, तर ऑगस्ट महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती। नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या विदर्भातील जिल्ह्यात पूरस्थितीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते। त्यातच आता हवामान विभागाने IMD पुन्हा जोरदार पुनरागमन करेल असा अंदाज वर्तवला आहे। IMD मुंबईचे उपमहासंचालक KS होसळीकर यांनी ट्विट करत म्हणाले की राज्यात सर्वदूर पसरलेला जोरदार पाऊस 12 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या काळात पुनरागमन करण्याची शक्यता आहे। मराठवाड्यात, विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। शेतकरी बंधूंनो, पिकाची काळजी घेणे आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, येत्या काही काळात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना हवामान विभागाने दिला महत्त्वाचा सल्ला। यंदा पाऊस चांगला पडला आहे, तर काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे। राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे, हवामान खात्याने सांगितले आहे। शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने दिला महत्त्वाचा सल्ला। राज्यात 12 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या दरम्यान जोरदार पाऊस पडण्याचा पुन्हा अंदाज आहे। शेतकरी मित्रांनो, जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।